निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेची 80 की 83 होते, खुलेआम पैसे वाटले जातात, राजस व्यवहार होतात, खुलेआम दारू येते, पैशांचा पाऊस पडतो, दारूचा महापूर वाहतो, आणि तरीही निवडणूक यंत्रणा ही डोळेझाक करते. खरं तर निवडणुकीच्या काळामध्ये 26 यंत्रणा ह्या विविध पातळीवर काम करत असतात, मात्र लोकसभा निवडणुकीमध्ये पालघर जिल्ह्यात 1 रुपयाही सापडला नव्हता. कुठेही कोणत्याही वाहनामध्ये रक्कम सापडली नव्हती, मात्र त्याच वेळेस 1 कोटी रुपयांचा खर्च हा पालघर लोकसभा निवडणुकीमध्ये झाला होता. निवडणूक यंत्रणांची डोळेझाक होती, पोलीस अगदी हाताची घडी आणि तोंडावर बोट अशा परिस्थितीत होते. या संदर्भामध्ये या चॅनलवरनं आम्ही आवाज उठवला होता. मागच्याच आठवड्यामध्ये निवडणूक यंत्रणेला आम्ही जाब विचारला होता की एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर व्यवहार होत असतील तर निवडणूक यंत्रणा शांत का बसते, जे सत्ताधारी पक्षाला पकडत नाही हे ठीक आहे, पण विरोधकांनाही खुले रान दिलं जातं आणि निवडणूक काळामध्ये जे काही होतं ते भयंकर असतं. जे चांगल्या वातावरणामध्ये अगदी कुठेही हेराफेरी न होता, पैशांचं वाटप न होता निवडणुका व्हायला हव्यात, मात्र तशा न होता राजरोस राजकीय पक्ष अक्षरश खुल्लंखुल्ला निवडणूक यंत्रणांचा धच्चा उडवत, आचारसंहिता खिचात घालत बरेच प्रकार करतात. आणि या संदर्भात निवडणूक यंत्रणा नेमकी काय करते असा जाग याच चॅनलवर विचारला होता, याच चॅनलवर तो व्हिडिओ उपलब्ध आहे. आत्ता पालघर जिल्ह्यामध्ये फटाके फुटायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे मोठ्या प्रमाणावर कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. पालघर पोलिसांनी तलासरी येथे एका वाहनातून 4 कोटी 33 लाखांची बेहिशोबी रोकड ही जप्त केलेली आहे. दिनांक 30/10/2024 रोजी म्हणजे आज तलासरी उद्वा तपासणी नाका येथे पालघर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. गुजरातमधून महाराष्ट्रामध्ये खुलेआम पैसे येतात, यावेळेसही तसेच ते येत होते. सिल्वासा येथून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या 01JT 8848 या टाटा कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या वाहनामधून ही रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. आणि सदरची गाडी ही HDFC बँक सिल्वासा या शाखेची होती. ATMची गाडी ही रक्कम आणण्यासाठी वापरली जात होती, पैसे महाराष्ट्रामध्ये येत होते. तलासरी तालुक्यातील उद्वा तपासणी नाक्याच्या दरम्यान पोलिसांनी त्या वाहनाची तपासणी केली. त्या ड्रायव्हरला समाधानकारक उत्तरं देता आली नाही. ही रक्कम कुठून आणली, कोणी आणली, कुणी चालवली हे काहीच सांगता आलं नाही. तेव्हा पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी चक्क 4 कोटी 33 लाखांची रक्कम जप्त केलेली आहे. म्हणजे पालघर पोलिसांचं खास करून अभिनंदन की निवडणुकीला सुरुवात होतानाच त्यांनी सर्वात आधी ही एवढी मोठी रक्कम आता पकडलेली आहे. खरं तर पालघर जिल्ह्यामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणूक सुरू असताना 50,000 जास्त रोख रक्कम जवळ बाळगू नये असं आव्हान हे केलेलं आहे. मात्र राजरोस करोडो रुपयांची ने आण होत होती, आत्ता मात्र त्याच्यावर नियंत्रण आलेलं आहे. 30/10 म्हणजे आज जी रोकड पकडली त्याच्या आधी 23 तारखेला म्हणजे 23/10/2024 रोजी SST जे पथक आहे त्यांनी 3,27,500 रुपये एवढे पकडले होते. त्याच्यानंतर पालघर येथील बोईसर येथून 4 लाख रुपयांची रक्कम ही जप्त करण्यात आली होती 27/10 रोजी. त्याच्यानंतर 26/10 भरारी पथकामार्फत तपासणी नाका दापचरी येथे जवळपास 12,43,000 रुपयांचं साहित्य हे पोलिसांनी जप्त केलं होतं. म्हणजे भरारी पथकाने त्यावेळेस छापा टाकला, त्यावेळेस मफलर, टोप्या, छेंडे, गमछे हे मोठ्या प्रमाणात साहित्य हे गुजरातमधून येत होतं आणि त्याची किंमत होती 12,43,000 रुपये. हेही सगळं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे. म्हणजे पोलिसांनी आता कठोर भूमिका घेतलेली आहे, भरारी पथकही कार्यरत झालेली आहेत आणि निवडणूक आयोगही आता सतर्क झालेला आहे. सगळ्यांचं लक्ष पालघर जिल्ह्यावर आहे आणि म्हणूनच पालघर जिल्ह्यामध्ये 50,000 जास्त रोकड हे ज्या गाडीमध्ये सापडेल की ज्याच्याकडे सापडेल त्याच्यावर कारवाई केली जाईल असंही पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी सांगितलं.